नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सातव्या वर्गाचा मॅथ्स या विषयाचं युनिट नंबर 3 ज्याचं नाव आहे SCF अँड LCM। सर्वप्रथम आपण बघणार आहे SCF आणि LCM म्हणजे काय। तर SCFचा फुल फॉर्म होतो हायेस्ट कॉमन फॅक्टर, आणि LCM म्हणजे काय तर लीस्ट कॉमन मल्टिपल। आता आपल्याला या युनिटमध्ये SCF आणि LCM कसा फाइंड करायचा आहे याचा स्टडी आपल्याला या युनिटमध्ये करायचा आहे। तत्पूर्वी SCF आणि LCM फाइंड करण्यासाठी आपल्याला अगोदर प्राइम नंबर आणि कंपोजिट नंबर कशाला म्हणतात आणि ते कसे ओळखायचे हे माहिती असणे आवश्यक आहे। त्यासाठी आपण सर्वात अगोदर बघणार आहे की प्राइम नंबर कशाला म्हणतात। प्राइम नंबर म्हणजे असे नंबर की ज्याला फक्त दोन डिवायझर असतात। नंबर्स विच हॅव ओनली टू डिवाइजर्स आर कॉल्ड प्राइम नंबर्स। आणि आता हे जे दोन डिवाइजर आहेत यापैकी एक डिवाइजर हा असतो नंबर 1 अँड अनादर 1 इज नंबर इटसेल्फ। म्हणजे काय तर तो नंबर स्वतः। फॉर एग्जांपल जर आपण आता 5 या नंबरचे डिवायझर शोधले तर 5 डिवायझर म्हणजे काय की असे नंबर की ज्या नंबरने 5 हा कंप्लीट डिव्हिजिबल असतो। तर ते आहेत 1 अँड नंबर इटसेल्फ मीन्स 5। याशिवाय तिसरा डिवायझर आपल्याला 5 मिळणार नाही। याचाच अर्थ 5 फक्त दोन डिवायझर आहेत 1 अँड 5। दॅट मीन्स 5 इज अ प्राइम नंबर। म्हणजेच 5 हा कोणता नंबर आहे तर तो प्राइम नंबर आहे। कळलं प्राइम नंबर। यानंतर आपण बघणार आहे कंपोजिट नंबर कशाला म्हणतात। तर प्राइम नंबर आपण म्हटलं होतं की ज्याला 2 डिवायझर आहेत, आता कंपोजिट नंबर म्हणजे काय। कंपोजिट नंबर म्हणजे असे नंबर की ज्याला मोर दॅन 2 डिवायझर आहेत। नंबर्स विच हॅव मोर दॅन 2 डिवायझर्स आर कॉल्ड कंपोजिट नंबर। असे नंबर की ज्याला 2 जास्त डिवायझर असतात त्याला कंपोजिट नंबर्स असे म्हणतात। फॉर एक्झाम्पल आपण नंबर बघू नंबर 6। आता नंबर 6 डिवायझर सांगा तर नंबर 1 2 3 अँड 6। म्हणजेच 6 टोटल 4 डिवायझर आहेत, म्हणजेच मोर दॅन 2 आहेत। दॅट मीन्स 6 इज अ कंपोजिट नंबर। म्हणजे असे नंबर्स की ज्याला 2 जास्त डिवायझर असतात त्याला आपण कंपोजिट नंबर्स असे म्हणतो। त्यानंतर आता एक असा नंबर आहे की जो कंपोजिट पण नाही आणि प्राइम पण नाही, तो नंबर आहे नंबर 1 इज नायदर अ प्राइम नॉर अ कंपोजिट। प्राइम पण नाही आणि कंपोजिट पण नाही। त्यानंतर 2 इज द स्मॉलेस्ट प्राइम नंबर। 2 इज द स्मॉलेस्ट प्राइम नंबर। 2 हा स्मॉलेस्ट प्राइम नंबर आहे। आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2 इज द ओनली इव्हन नंबर विच इज अ प्राइम नंबर। 2 हा असा एकमेव नंबर आहे की जो इव्हन असून प्राइम आहे। 2 शिवाय इतर जे इव्हन नंबर आहेत म्हणजे 2 पुढचे 4, 6, 8, 10, 12 हे सर्व प्राइम नंबर जे इव्हन नंबर जे आहेत
ते कंपोजिट नंबर आहे, फक्त असा एकमेव इवन नंबर आहे की जो प्राइम नंबर आहे तो आहे 2। त्यानंतर आता आपण आपल्या या लेट्स रिकॉल मध्ये जे युनिट मध्ये दिलेला आहे त्याबद्दल बघणार आहे। प्राइम आणि कंपोजिट नंबर कशाला म्हणतात, स्मॉलेस्ट प्राइम नंबर हा 2 आहे आणि 2 हा असा इवन नंबर आहे की जो इवन असून प्राइम नंबर आहे आणि 1 हा प्राइम पण नाही आणि कंपोजिट पण नाही। त्यानंतर बघा इथं दिलेला आहे व्हिच इज द स्मॉलेस्ट प्राइम नंबर, आताच मी तुम्हाला सांगितलं 2 इज द स्मॉलेस्ट प्राइम नंबर। त्यानंतर लिस्ट द प्राइम नंबर्स फ्रॉम 1 to 50, हाऊ मेनी दे आर, 1 to 50 पर्यंतचे प्राइम नंबर कोणते, तर बघा 1 इज नायदर अ प्राइम नॉर अ कंपोजिट नंबर, त्यानंतर 1च्या नंतर येतो 2, त्यानंतर 3, 4 हा कंपोजिट आहे त्यामुळे तो येणार नाही, त्यानंतर 5, त्यानंतर 6। बघा हे शोधत असताना आपल्याला इवन नंबर पुढचे सोडून दिले तरी चालतात, फक्त ऑड नंबर घ्यायचे आणि त्या ऑडपैकी काही प्राइम असतात काही कंपोजिट असतात। त्यानंतर नेक्स्ट 7, 9 इज कंपोजिट नंबर, 11, 13, 17, 19, 23, 29, नेक्स्ट 31, 33 कंपोजिट, 35 इज ऑल्सो कंपोजिट, 37, 39 इज ऑल्सो कंपोजिट, 41, 43 अँड 47, दीज आर द प्राइम नंबर्स फ्रॉम 1 to 50। हाऊ मेनी आर दे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15, मीन्स देअर आर 15 प्राइम नंबर्स फ्रॉम 1 to 50। नेक्स्ट सर्कल द प्राइम नंबर्स इन द लिस्ट बिलो, पुढे एक लिस्ट दिलेली आहे त्या लिस्टमधील मधले आपल्याला प्राइम नंबर सर्कल करायचे आहेत। 17चे आपल्याला त्यासाठी डिवायझर फाइंड करावं लागतील, जर त्याला फक्त 2 डिवायझर असले तर तो प्राइम नंबर आहे, 2 जास्त म्हणजे 3 जरी असले तरी तो कंपोजिट नंबर आहे 17। आता 17चे डिवायझर 1 अँड 17, त्याला थर्ड डिवायझर नाही, म्हणजेच 17 इज अ प्राइम नंबर। नेक्स्ट 15चे डिवायझर 1 15 3 5, मीन्स मोर दॅन 2 डिवायझर आहेत, म्हणजेच 15 इज अ कंपोजिट नंबर। नेक्स्ट 4चे डिवायझर 1 4 अँड 2, म्हणजेच 4 हा कंपोजिट आहे, 3 प्राइम आहे, 2 इज द स्मॉलेस्ट प्राइम नंबर आपण बघितलं, 12 कंपोजिट, 23 इज अ प्राइम नंबर, 27 इज कंपोजिट, 35 इज ऑल्सो कंपोजिट, 41 इज अ प्राइम नंबर। 41चे जर डिवायझर तुम्ही फाइंड केले तर 1 अँड 41 हे वन अँड 41 हे दोनच डिवायझर त्याला आहेत, म्हणजेच 41 हा प्राइम नंबर आहे, 43 इज ऑल्सो अ प्राइम नंबर। नेक्स्ट 51 इज अ कंपोजिट नंबर, बिकॉज बघा 51चे फॅक्टर्स किंवा डिवायझर 1 51 3 17 आर द डिवायझर्स ऑफ 51, दॅट मीन्स 51 इज अ कंपोजिट नंबर। 72 इज इवन नंबर, दॅट मीन्स 72 इज ऑल्सो अ कंपोजिट नंबर, 79 इज अ प्राइम नंबर, 79 इज अ प्राइम नंबर।
Next, 91 is also composite number and 97 is a prime number. Next is co-prime and twin prime. Co-prime means what? Two numbers which have only one as a common factor are said to be co-prime or relatively prime or mutually prime numbers. म्हणजे असे नंबर की ज्याच्या फॅक्टर्समध्ये फक्त वन हा नंबर असा असतो की जो कॉमन असतो, म्हणजे जो दोघांचाही असतो, वन शिवाय इतर कोणताही डिवायझर किंवा फॅक्टर ज्यामध्ये कॉमन नसतो अशा नंबर्सच्या पेअरला म्हटलं जाते को प्राईम नंबर्स किंवा रिलेटिवली प्राईम नंबर किंवा म्युच्युअली प्राईम नंबर. फॉर एक्झाम्पल बघा, इथं दिलेलं आहे 10 and 21. बघा, आपण 10 जर फॅक्टर्स आपण फाइंड आउट केले तर 10 फॅक्टर्स आहेत 1, 10, नंतर 2 and 5, कळलं. त्यानंतर जर आपण 21 फॅक्टर्स घेतले तर 21 फॅक्टर्स आहेत 1, 21, 3 and 7. आता यापैकी कॉमन काय आहे तर बघा, 10 फॅक्टर्स आणि 21 फॅक्टरमध्ये फक्त कॉमन फॅक्टर आहे तो नंबर 1. म्हणजेच 10 आणि 21 ही जे पेअर आहे याला को प्राईम नंबर्स असे म्हणतात, ज्यामध्ये 1 शिवाय इतर कोणताही फॅक्टर ज्यामध्ये कॉमन नाही अशा अशा नंबरच्या पेअरला आपण म्हणतो को प्राईम. आता इथं लक्षात घ्यायचं की को प्राईम नंबरचे जे पेअर असते त्यामध्ये दोन्ही नंबर हे प्राईम असले पाहिजे असं काही नाही. बघा, 10 and 21 इथं दोन्ही कंपोजिट नंबर आहेत, परंतु 10 and 21 या नंबरच्या पेअरला आपण को प्राईम नंबर असे म्हणतो. बरेच वेळा कन्फ्युजन असं होते की को प्राईम नंबर म्हटलं म्हणजे आपल्याला मुलांना असं वाटते की प्राईम नंबरच असले पाहिजे आणि त्या प्राईम नंबरचीच पेअर असेल, परंतु तसे नाही. प्राईम असो किंवा कंपोजिट असतो, फक्त त्यामध्ये कॉमन फॅक्टर्स जो आहे तो फक्त 1 हा नंबर पाहिजे, त्याला म्हटलं जाते को प्राईम नंबर्स. त्यानंतर ट्विन प्राईम. आता इथं ट्विन प्राईममध्ये आताच मी जे तुम्हाला सांगितलं की ट्विन प्राईम नंबरचे जे पेअर आहे त्या पेअरमधले दोन्ही नंबर हे प्राईम नंबर असतात. म्हणजे ट्विन प्राईम म्हणजे असे नंबर्स, असे प्राईम नंबरची पेअर की ज्याच्यामध्ये डिफरन्स हा 2 असतो. म्हणजे असे प्राईम नंबर की ज्यामध्ये इफ द डिफरन्स बिटवीन द टू को प्राईम नंबर इज 2, द नंबर्स आर सेड टू बी ट्विन प्राईम. असे प्राईम नंबर की ज्यामध्ये डिफरन्स हा 2 असतो त्याला म्हटलं जाते को प्राईम, सॉरी ट्विन प्राईम नंबर. आता ट्विन प्राईम नंबरमधले दोन्ही नंबर हे प्राईम नंबर असतात. फॉर एक्झाम्पल बघा, 3 and 5 दोन्ही नंबर प्राईम आहेत आणि यामधले डिफरन्स किती आहे तर 2 आहे. त्यानंतर 11 and 13 यामध्ये बघा, डिफरन्स 2 आहे आणि दोन्ही प्राईम नंबर आहेत. 21 and 31 इथं पण डिफरन्स 2 आहे आणि दोन्ही प्राईम नंबर आहेत. म्हणून ह्या ज्या पेअर आहेत 3, 5, 7, 11, 13 and 29 ह्या पेअरला ट्विन प्राईम नंबर्स असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, तर आपण आज प्राईम नंबर, कंपोजिट नंबर, ट्विन प्राईम आणि को प्राईम याबद्दल माहिती घेतलेली आहे. यानंतर आपल्याला प्रॅक्टिस सेट 10 आता तुम्हाला सॉल्व करायचा आहे. कसा सॉल्व करायचा आहे त्याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला गाईड करणार आहे. बघा, विच नंबर इज नायदर अ प्राईम नंबर नॉर अ कंपोजिट नंबर यावर आपण डिस्कशन केलेलं आहे. विच ऑफ द फॉलोइंग आर पेअर्स ऑफ को प्राईम, म्हणजे आता असे नंबर्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहे की ज्यामध्ये फक्त 1 नंबर हा त्याचा कॉमन फॅक्टर्स असेल, असं असेल तर त्याला को प्राईम नंबरचे पेअर म्हणायचं, नसेल तर ते को प्राईम नंबर्स नाहीत. क्वेश्चन नंबर 3, लिस्ट द प्राईम नंबर्स फ्रॉम 25 to 100 अँड से हाऊ मेनी दे आर. 25 पासून 100 पर्यंतचे प्राईम नंबर फाइंड आउट करायचे आहेत आणि किती आहेत ते पण सांगायचं आहे. क्वेश्चन नंबर 4, राईट ऑल द ट्विन प्राईम नंबर्स फ्रॉम 51 to 100. 51 to 100 पर्यंतचे ट्विन प्राईम नंबर आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. क्वेश्चन नंबर 5, राईट 5 पेअर्स ऑफ ट्विन प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 50 पर्यंतच्या ट्विन प्राईमच्या प्राईम नंबरच्या 5 पेअर्स लिहायचे आहेत. अँड नंबर 6, विच आर द इव्हन प्राईम नंबर्स यावरही आपण डिस्कशन केलेलं आहे.
फक्त वन नंबर असा आहे की जो इव्हन असूनही प्राइम आहे तो मी सांगितलेला आहे आणि तो तुम्हाला त्यामध्ये लिहायचं आहे. यानंतर पुढील टॉपिक आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहे. तत्पूर्वी ज्यांनी माझ्या या मॅजिकल मॅथ्स यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि बाजूला दिसणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. धन्यवाद.